आणि आता आपण बघूयात पुणे जिल्ह्यातल्या काही बातम्या. पुणेकरांची कोंडीत घुसमट, शहरभर वाहतुकीचा बोजवारा, खड्ड्यांसह बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडी, कोंडीमुळे पोलिसांची दमछाक. पुण्याच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांसाठी 30 पथकं स्थापन करून खड्डे बुजवण्याचं नियोजन करा, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचना. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहाच्या इमारतीच्या छताला गळती, छतगळतीमुळे विद्यार्थ्यांचे हाल. पुण्याच्या घोडेगाव येथील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या दुधात आढळल्या जीवंतळ्या, निवासी आदिवासी इंग्रजी माध्यम आश्रमशाळेतील धक्कादायक घटना. पुण्याच्या भीमाशंकर अभयारण्यामध्ये पर्यटनासाठी बंदी, निसर्ग वाट 1 जुलै ते 30 सप्टेंबर पर्यंत बंद. पुणे परिमंडळामध्ये मागेल त्यांना तात्काळ वीज मिळणार, नवीन वीज जोड देण्याचा दरमहा वेग 20,000 वर. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने पुण्यात 262 जणांची फसवणूक, 26,41,00,000 फसवणूक, 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. खडकवासला धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग, एकतानगरमध्ये पाणी भरलं, सोसायट्यांमध्ये पाणी तुंबलं, प्रशासन लष्कराकडून खबरदारीच्या उपाययोजना.